बिग बॉसचा नवा सीझन सुरू झाल्यापासून एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे जान्हवी किल्लेकर। आक्रमक आणि फटकळ स्वभाव असलेल्या जान्हवीने घरातील सदस्यांना अनेकदा दुखावलं। विशेषतः पॅडी कांबळे यांचा अपमान करून जान्हवीने पातळी ओलांडली, ज्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं। तर रितेश देशमुखने तिला जेलमध्ये टाकत शिक्षा दिली। परंतु बिग बॉसच्या घरामध्ये सतत आक्रमक दिसणारी जान्हवी खऱ्या आयुष्यात मात्र वेगळी असल्याचं तिच्या मित्रांकडून म्हटलं जातंय। चला तर जाणून घेऊयात खऱ्या आयुष्यात जान्हवी कशी आहे। जान्हवी किल्लेकर हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलंय, पण तुम्हाला माहिती आहे का, जान्हवीचं लग्नापूर्वीचं नाव हे भावना गायकवाड असं होतं। परंतु लग्नानंतर तिचं नाव बदललं आणि ती जान्हवी किरण किल्लेकर झाली। तर जान्हवी 30 वर्षांची असून तिला एक मुलगा देखील आहे, त्याचं नाव ईशान आहे। जान्हवी आधी एकत्र कुटुंबात राहायची, तर जान्हवीचं तिच्या जावेसोबत म्हणजेच कोमल किल्लेकर यांच्यासह घट्ट नातं आहे। तर जान्हवी मूळची अलिबागची असून तिचं बालपण ठाण्यात गेलंय। तर शालेय शिक्षण तसेच उच्च शिक्षण देखील तिने ठाण्यातच पूर्ण केलं। जान्हवीच्या माहेरी आई बाबा भाऊ आणि ती असं कुटुंब आहे। तर सध्या बिग बॉसमुळे चर्चेत असलेली जान्हवी खऱ्या अर्थाने चर्चेत आली ती एका सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गाण्यामुळे। या गाण्याने जान्हवीने अनेकांची मनं जिंकली होती। तर यानंतर जान्हवी मालिका विश्वाकडे वळली आणि कलर्स मराठीवरील भाग्य दिले तुम्हाला या मालिकेत तिने साकारलेल्या सानिया मोहिते या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली। तर आता बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वामुळे जान्हवी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। बिग बॉसच्या घरातील जान्हवीचा वावर तुम्हाला कसा वाटतोय, तिचा खेळ तुम्हाला आवडतोय का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका।